महाभारतामध्ये सगळ्यात इंटेलिजंट कॅरेक्टर कोणतं असेल तर ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण. सगळ्यात बुद्धिमत्तेने तल्लख जर कोण असेल संपूर्ण महाभारतामध्ये तर ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आणि भगवान श्रीकृष्ण लहान असताना काय खायचे तर भगवान श्रीकृष्ण लहान असताना मक्खन खायचे, लोणी खायचे, म्हणूनच त्यांना माखन चोर असं सुद्धा म्हटलं जातं. तर अशाच या लोण्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत की लोणी बुद्धिमत्तेसाठी कसं काम करतं आणि बुद्धिमत्ते बरोबर इतर गोष्टींसाठी सुद्धा कसा फायदा करून देतं हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पहिलं असतं दूध. दुधापासून बनतं दही. दह्यापासून बनतं ताक आणि ताकापासून वेगळं केलं जातं ते म्हणजे लोणी. आणि लोण्यापासून पुढे बनतं तूप. तर तुपाच्या अगोदर जे लोणी असतं ना हे अतिशय फायदेशीर असा घटक असतो. आणि हा जो घटक असतो ना हा स्वभावतः थंड असतो. म्हणजे गंमत बघा, दूध थंड असतं, दही गरम असतं, ताक गरम असतं, पण त्या ताकामधून काढलेलं जे लोणी असतं ना ते थंड असतं आणि त्याच्यापासून जे पुढे तूप बनतं ते पण थंडच असतं. स्वभावतः थंड स्वभाव असलेला हे लोणी शरीरासाठी अतिशय पौष्टिक असतं. आपल्या शरीराची ताकद वाढवायची जर असेल तर लोणी कंझ्युम करणं खरंच खूप गरजेचं आहे. लोणी जे असतं ना हे रक्त शुद्ध करण्याचं काम करतं. म्हणजे त्याचं कामच आहे की रक्त शुद्ध कर. ज्या अर्थाने लोणी रक्त शुद्ध करण्याचं काम करतं त्याच अर्थाने लोणी जे आहे ते सर्व इंद्रियांचं सुद्धा पोषण करतं आणि त्याच्यामध्ये विशेष करून डोळ्यांना हे चांगल्या प्रकारे फायदा देतं. एखाद्याची दृष्टी जर कमी होत चाललेली आहे तर त्याने लोणी नेहमी वापरावं, जेणेकरून त्याची दृष्टी लवकर कमी होणार नाही आणि दृष्टी सुधारण्यासाठी मदत होईल. आता आपण येऊया भगवान श्रीकृष्णांवरती. लहान असताना ते प्रचंड प्रमाणामध्ये लोणी खायचे आणि तसंच मोठं झाल्यावरती त्यांची बुद्धिमत्ता आपल्या सर्वांना माहितीच आहे. मित्रांनो, लहान मुलांना जर तुम्ही लोणी खायला दिलं तर त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये खरंच खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो. लोणी जे असतं ते रक्त शुद्ध कर असतं. रक्त शुद्ध कर असल्या कारणाने इंद्रियांची ताकद वाढवतं. इंद्रियांची ताकद वाढल्या कारणाने ज्ञान घेण्याची जी क्षमता असते ना ती वाढते आणि ही क्षमता वाढल्या कारणाने लहान मुलांची बुद्धी जी असते ना ती वाढतच जाते. मित्रांनो, लहान मुलांमध्ये एक विशेष गोष्ट असते ती म्हणजे अशी की शरीर हे वाढत असतं आणि एका स्टेजला जाऊन ते वाढायचं थांबतं. पण जोपर्यंत ते वाढत आहे ना तोपर्यंत त्यांना जर लोण्याचा वापर केला, त्यांना जर आपण लोणी दिलं तर त्यांच्या वाढीसाठी आणि त्यांच्या संपूर्ण आयुष्यासाठी लोणी हे खूप चांगली मदत करणारं असा पदार्थ आहे. लोणी स्निग्ध असतं, स्वभावतः थंड असतं. तर त्याच्याचमुळे त्वचेची स्निग्धता आणि त्वचेवरती लस्टर वाढवण्याचं काम जे असतं ना ते लोणी खूप चांगल्या प्रकारे करतं. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीचा चेहरा जर एकदम रुक्ष असेल, स्किन जर एकदम ड्राय असेल, त्या लोकांनी लोणी ओरली घेतली किंवा लोणीचा लेप जरी लावला ना तरी सुद्धा त्याची त्वचा जी आहे ना ती स्निग्ध होईल आणि एकदम चांगल्या प्रकारे त्वचेवरती लस्टर येऊन जाईल. लोणी स्वभावतः थंड आहे आणि स्निग्ध पण आहे. जर आहारामध्ये लोण्याचं प्रमाण घेतलं तर ज्यांना रक्ती मूळव्याध आहे, म्हणजे संडासाच्या जागेतून रक्त जाऊन मूळव्याधाचा ज्यांना त्रास होतो, त्यांच्यासाठी लोणी अतिशय फायदेशीर ठरतं. कारण लोणी स्वभावतः थंड आहे, स्निग्ध आहे आणि ते ज्या वेळेला आपण आहारामध्ये घेतो त्यावेळेला मलाला जी कठीणता आलेली असते ती कमी होते आणि रक्तामध्ये थंडावा येतो आणि त्याच्यामुळे रक्त वाहणं सुद्धा थांबून जातं आणि मलाला जी कठीणता आलेली असते ती सॉफ्ट होऊन जाते आणि त्याच्यामुळे मूळव्याध बरा होण्याची शक्यता असते. ज्यांना ज्यांना मूळव्याधाचा त्रास आहे आणि ब्लीडिंग होत आहे त्या सर्वांनी आहारामध्ये लोण्याचा वापर करावा. ज्यांच्या शरीरामध्ये ताकद कमी आहे, ज्यांचं वजन कमी आहे, त्यांची ताकद वाढवणं आणि वजन वाढवण्यासाठी लोणी अतिशय फायदेशीर आहे. तर असे हे लोण्याचे फायदे आहेत.